Trekfest. मित्रांनो, आम्ही राजगडवरून खाली आलो, मग जेवण वगैरे केलं, थोडा आराम केला आणि आता आम्ही तोरणागडावर आलो आहे, म्हणजे पायथ्याशी आहेत. तर नाईट ट्रेकिंगचा थोडासा प्लॅन आहे, काहीतरी डिफरंट करू म्हटलं. तर रात्रीच्या अंधारामध्ये सगळं तुम्हाला दिसणार नाही आणि त्याच्यामुळे सो आपण सकाळी जेव्हा आम्ही उठू तेव्हापासून मग आपण आपला ब्लॉग कंटिन्यू. तर मित्रांनो, रात्रीचे 9 वाजले आणि आम्ही ट्रेकिंगसाठी सुरुवात केली. आता आम्ही तोरणा सर करणार आहे आणि आता चारही बाजूला एकदम डार्क असा अंधार आहे. खूप सारी हिंमत आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम घेऊन आम्ही सगळे आता वर चढणार आहोत. अंधार बघू शकता, या 2 टॉर्च आपल्याकडे बघतो आता आणि सर्व बाजूला पूर्ण अंधार 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 अंधार. आणि आता आपण लवकर वर जाऊ आणि भेटू वर जाऊन. ए काय करू राहिले, हरे करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए, ओ दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. मित्रांनो, आपण ऑलमोस्ट पोहोचत आलो आहे. जवळपास 85-90% आपलं कव्हर झालं आहे आणि आम्ही निघताना आम्हाला फक्त खाली काही जण भेटले, ते म्हणजे रिस्की पॅच आहे, रिस्की पॅच आहे आणि हेच ते रिस्की पॅच आहेत. म्हणजे 80 डिग्री जवळपास 3 असे स्लॉट आहेत की 80 डिग्रीचं त्याला असं इन्क्लाइन आहे आणि आजूबाजूला जंगल आहे. सिटी समोर बघा, सिटी दिसते आपल्याला आता. आणि ट्रॅक करायला फक्त आम्ही 5 जण आहोत, बाकी कोणी करत नाही. चल भारत, चल चल, कमॉन कमॉन, यस यस यस, चल भूषण कमोने कमोने. हार माने कोर माने. छत्रपती शिवाजी महाराज के जय, छत्रपती संभाजी महाराज के जय, मासाहेब जिजाऊ माते के जय, हर हर महादेव, हर हर महादेव, भारत माता के जय. तर मित्रांनो, आता आपण तोरणाच्या पहिल्या दरवाज्यावरती आलो आहे. दरवाजाचं नाव आहे बिनी दरवाजा. अतिशय काळो खातून आणि खडतर प्रवासातून आपण इथपर्यंत पोहोचलोय. आता म्हणजे ऑलमोस्ट वरती आलेलो आहे, 1-5 मिनिटाचा होतो ट्रेक बाकी आहे. वर जाऊन आपण मग टेंट लावू आणि थोडस खाऊ आणि झोपून घेऊ. गुड मॉर्निंग गाईज, सकाळ झाली आहे, आम्ही उठलो सगळेजण. आता मी काही जण टेंट मध्ये झोपलो होतो आणि गँग त्याला हाऊस होती थंडगार, त्याच्या बाहेर झोपली होती. मग आता फ्रेश होऊ आणि मग पूर्ण किल्ला आपण बघू. सगळ्यात पहिलं आपण उठल्यावरती इथला जो मेन दरवाजा आहे नवीन, त्या ठिकाणी आपण जाऊ आणि त्याचं तुम्हाला माहिती करून देतो आणि मग त्यानंतर आपण माचीवर जाऊ. अरे आलो आहे तोरणागडावरील कोकण दरवाजा जवळ.
कोकण दरवाजा याला नाव याच्यामुळे आहे की या बाजूने कोकण सुरू होतं, म्हणजे या ठिकाणावर संपूर्ण कोकणावर नजर ठेवता येईल या हिशोबाने या दरवाज्याचं नाव कोकण दरवाजा असं ठेवण्यात आलं होतं. आपण बघू शकतो या सर्व बाजूनी तटबंदी आहे, दरवाजाचे पण नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि खूप चांगला असा किल्ला मेंटेन ठेवायचा प्रयत्न केला आहे. एकदम सरळ असा कट आहे. आता इथे सेफ्टी साठी रेलिंग्स वगैरे लावलेले आहेत आणि संपूर्ण कोकण भागातले जेवढे पण किल्ले आहेत ते इथून स्पष्टपणे दिसतात. आता धुकं असल्यामुळे आपल्याला एवढं काही सगळं दिसत नाही, पण ज्यावेळेस वातावरण पूर्ण क्लिअर असतं त्यावेळेस आपण इथून बरेच किल्ले एका वेळेस बघू शकतो. मेंगाई मंदिराच्या इथे तोरणागडावर सर्वात वरती मध्यभागी मंदिर आहे आणि आतमध्ये आपण स्टेसाठी आला तर आपल्याला मध्ये राहण्यासाठी पण जागा आहे. फक्त या परिसराची नाजूक होणार नाही आणि मंदिराचं पावित्र्य राखेल असं आपण फक्त वर्तन ठेवायचं. आलो आहे आणि आता आपण अग्नि दिशेकडील झुंजार माची या ठिकाणी आहे. थोडं पुढे गेल्यावरती या ठिकाणी आपल्याला माची दिसते, तिथेच खाली एक छोट्या तळाची पण व्यवस्था केली आहे जेणेकरून तिथे जे पारेकरी असतील त्यांना पाण्यासाठी लांब यायची गरज नको आणि तिथे त्यांना पाण्याचं पण उपलब्ध होईल. आणि त्या साईड त्या बाजूने पूर्ण 180 degree या भागावरती लक्ष देऊ शकतो आणि त्याचबरोबर त्याला सपोर्टिव्ह हा ब्रिज पण आहे जिथे आता आपण उभे आहोत आणि जाताना एकदम बारीक अशी वाट आहे आणि साईडनी तटबंदी आहे. याच मार्गाने आपण रात्रीवरती आलो होतो पण मग लाईट कमी होतो त्याच्यामुळे आपल्याला दरवाजाचं नीट सगळं जे आहे नवीन बांधलं दाखवता येत नव्हतं, त्याच्यामुळे आपण म्हटलं की आपण सकाळी या दरवाजाचं इंट्रोडक्शन करून देऊ. तर हा जो दरवाजा आहे तो तोरणाचा मुख्य दरवाजा आहे आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी याचं नूतनीकरण झालेलं आहे, म्हणजे दरवाजाला पॉलिश वगैरे करणं, थोडंफार डागडुजी करणं या गोष्टी या ठिकाणी झाल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वराज्यातला सगळ्यात पहिला किल्ला हा तोरणा होता. वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी राजेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि त्यानंतर सगळ्यात पहिला किल्ला हा जिंकला होता. त्यांच्याकडे फारसं मनुष्यबळ पण नव्हतं आणि फारसे शस्त्र पण नव्हते, पण डोक्याच्या म्हणजे डोकं वापरून बुद्धीच्या जोरावरती आणि इंद्रिय जोरावरती त्यांनी स्वराज्य स्थापन करायचा हा निर्णय घेतला आणि त्याची सुरुवात या तोरणागडापासून झाली. असं म्हणतात की तोरणागड जिंकून स्वराज्याचं तोरण शिवाजी महाराजांनी बांधलं आणि यापुढे असंच त्यांचं स्वराज्य वाढत गेलं आणि त्यांचं नाव मोठं होत गेलं. आणि
ओसरतो आहे आणि पाऊस पण चालू झाला आहे आणि बऱ्यापैकी धुकं आहे बाजूला आपण बघू शकतो. मी आता खाली उतरून आलो आहे आणि आवरलं आहे, चहा बनवायचा होता पण दूध नव्हतं म्हणजे खराब झालं होतं. सो मग आता गाडी वगैरे काढू, कुठेतरी चहा नाश्ता करू, जेवण बघू नाहीतर आणि मग घरी जाऊ. सो बाय.